व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। येवला शहरातील सप्तशृंगी मंदिरासमोरील संकुलात असलेल्या जोशी दाताच्या दवाखान्यामध्ये ग्रामीण भागातील एका विवाहित महिला 21 मे रोजी रात्रीच्या सुमारास तिच्या सासऱ्याबरोबर दाढ दुखते म्हणून आली असता दाढेची तपासणी करताना या डॉक्टरने संबंधित महिलेच्या सासरेला कोरोना साथ चालू असल्याचे सांगत बाहेर जाण्यास सांगितले। त्यानंतर या डॉक्टरने महिलेच्या शरीराला लगट करीत नको तिथे स्पर्श करीत तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करीत विनयभंग केला। हा प्रकार घडताच ही महिला तातडीने बाहेर निघाली। यावर डॉक्टरने महिलेला सदर प्रकार कुणाला सांगितल्यास तुझीच बदनामी करेन असा दम दिला। शुक्रवारी सकाळी सदर पीडित महिलेने सदर प्रकार घरी सांगितला आणि त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या महिलेच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टरवर भादवी कलम 354 अ व 506 अन्वये विनयभंग व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर संशयित आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करत आहेत। या प्रकरणी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी ओएस न्यूजला अधिक माहिती दिली आहे। 2020 रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान यातील आरोपी डॉक्टर जोशी यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये एका महिलेची वैद्यकीय ट्रीटमेंट सुरू असताना त्यांनी तिचा विनयभंग केलेला आहे। सदर बाबीची तक्रार सदर महिलेने पोलीस स्टेशनला दिल्याने येवला शहर पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी दीपक उगले, ओएस न्यूज, येवला।